नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत प्रश्न उत्तर कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण पंडितजी आणि त्यांच्या संस्थेची एक छोटीशी एव्ही आपल्याकडे आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे तो व्हिडिओ आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात पंडितजींबद्दल आपण माहिती जाणून घेतली आजचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे प्रश्न उत्तर कुंडली आणि वास्तुशास्त्र तुमच्याही मनामध्ये खूप सारे प्रश्न असणार आहेत समस्या असणार आहेत अडचणी असणार आहेत तुम्ही आता थेट सरांशी बोलू शकता त्यांना तो प्रश्न विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा चार तीन 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 तीन, तीन हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये थोडासा वेगळ्या प्रश्नाने कार्यक्रमाची सुरुवात कराविषयी वाटते बरीच मुलं मुली आपण पाहतो ज्यांच्या लग्नामध्ये कायम अडथळे येत असतात काही समस्या येत असतात लग्न जुळलं तर मुलगी व्यवस्थित मिळत नाही मुलगी व्यवस्थित असेल तर मुलगा व्यवस्थित मिळत नाही सगळंच जमलं तर घरातल्या आईवडिलांना पटत नाही अशा अनेक काहीतरी समस्या अडचणी जमत असतात तर याच्यामध्ये आईवडिलांच्या पत्रिकेतला दोष हा कारणीभूत असू शकतो का काय सांगता येईल नमस्कार आज एक चांगला वेगळा एक प्रश्न आहे हा बेसिकली अशा टाईपच्या प्रश्ना प्रश्न तुम्हाला कधी येऊ शकतात जेव्हा तुम्हाला खूप मोठा एक्सपिरियन्स येईल तेव्हा तुम्हाला असे आयडिया येते की काही ना काही घोटाळा होतो आहे की पत्रिका बघताना क्लिअर लक्षात येतं की अजून काही बघायला पाहिजे एखाद्या मुलीची पत्रिकेत अडचणी येतात पण आईवडिलांचा दोष असतो असं नाही मी परत रिपीट करतो एखाद्या मुलीच्या लग्नात अडथळा येतो मी आईवडिलांना लगेच दोष असतो असा अर्थ होत नाही पण काय नाही काय मला अनेक वेळा असं बघायला मिळालं आहे की एका एक मुलगी अपंग आहे की ज्यामुळं त्या मुलीचं लग्न होत नाही किंवा मुलगा अपंग आहे त्या मुलाचं लग्न होत नाही दुसऱ्या मुलाचा डिवोर्स झालेला आहे तिसऱ्या मुलाचं वय थर्टी फाईव्ह झालेलं आहे तरी लग्न झालेलं नाही किंवा पहिल्या मुलीचा सा डिवोर्स झाला ती घरी बसलेले आता दुसऱ्या मुली लग्न करण्याच्या दृष्टिकोनातून बत्तीस <coughs> तेहतीस वर्षाचे पण लग्न होत नाही आहे जेव्हा कंटिन्युअस असे प्रॉब्लेम म्हणजे एक आपत्य नाही दोन तीन आपत्त्यांना कंटिन्यू असे प्रॉब्लेम यायला चालू होतात तेव्हा मात्र मला वाटलं की आता हे जर कॉन्स्टंट प्रॉब्लेम्स प्रत्येक आपत्त्यामध्ये येतात तर प्रत्येक आपत्त्यामध्ये असलेला कॉन्स्टंट पार्ट कुठला आहे कुठला पार्ट आहे तर वास्तू ज्या घरात राहतात त्या घराचा तर प्रॉब्लेम असेल म्हणून लग्नामध्ये अडथळे येत असतील किंवा ते क्युअर केल्यानंतर अजून एक पाठ काय येतो की आईवडील मग तेव्हा ते आईवडिलांच्या पत्रिका मी मागून घेतल्या तेव्हा मला लक्षात आलं की आईवडिलांच्या पत्रिकेमध्ये संततीचं स्थान हे जास्त प्रमाणात बिघडलं असेल किंवा आईवडिलांचं सुखस्थान हे जर जास्त बिघडलं असेल तर गॅरंटीडली अशा वेळा मुलींच्या लग्नामध्ये अडथळा येतो आता आई वडिलांचं सुखस्थान म्हणजे काय आई वडिलांचं सुख म्हणजे काय असतं मुला मुलींचं लग्न जे आहे ते चांगल्या ठिकाणी जाऊन आपली मुलगी किंवा आपला मुलगा वैवाहिक जीवनामध्ये सुखी आहे का नाही हाच एक पॉईंट त्यामध्ये असतो तर या ठिकाणी हे जर बिघडलं तर ते सुखाचा परिवर्तन दुःखामध्ये होऊन हा त्रास होऊन लग्नात अडचण येणे लग्न न ठरणे क्वालिफिकेशन चांगलं आहे दिसायला सुंदर आहे पॅकेज चांगला आहे तरी पण लग्न न होणे या गोष्टीचा त्रास हा त्या मुला मुलींना होतोच पण त्यांच्या वडिलांना अजून जास्त त्रास होतो अनेक वेळा डायव्होर्स पण होतात डायव्होर्स झाल्यानंतर दोनही कुटुंबात असा तेड तयार होतो त्रास होतो अशा वेळेला पण पॉईंट ऑफ आई वडिलांच्या पत्रिकेमधला पण पार्ट काही आपण सॉल्व केला तर आपल्याला त्याचा रिझल्ट हा मिळू शकतो हा माझा आजपर्यंतचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे नक्की सर आपण एक कार्यक्रमात फोन घेऊया भारती सुरुवे आहेत विरार वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला भारती काय समस्या आपली हॅलो बोला 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 माझ्या मुलाची प्रश्न जन्मतारीख सांगा सात अकरा का बारा बारा सात बारा हा एकोणीशे नव्वद ओके जन्म वेळ काय आहे चार वाजून सकाळी का संध्याकाळी दुपारी दुपारी okay. ओके ओके जन्म ठिकाण मुंबई ओके प्रश्न सांगा काय आहे लग्न जमत नाही मुलगा आहे का मुलगी आहे लग्न जमत नाही काय काय आता करतोय बाहेर आहे भारतात आहे का भारताच्या बाहेर आहेत नाही मुंबईतच आहे मुंबईतच ओके सर काय सांगता येईल ओके वयोवय जीवनाचा कारक जे मंगळ जो आहे बसलेला तो कौटुंबिक जीवनात स्थानात बसल्यामुळे विवाहात अडथळा तयार होणे डायव्हर्स होण्याची पत्रिकाही तयार होते ओके लग्न होणार नाही असं नाही लग्नानंतर भाग्योदय हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट लक्ष ठेवा वैवाहिक जीवन चांगला आहे विवाहानंतर भाग्योदय होणार आहे हे क्लिअर आहे आउट ऑफ इंडिया हा मुलगा राहणार आहे इंडियात राहणार नाही कायम तर सेटल तो बाहेर होणार आहे आईवडिलांच्या बरोबर राहण्याचा विवाह मुला अजबात नाही मंगळाची पत्रिका आहे ना नॉन मंगलिक पत्रिका अनेक वेळा असं होतं मुलग मंगळाची पत्रिका असलं प्रॉब्लेम येतो असं नाही आहे मंगळाचा प्रत्येक प्रॉब्लेम येतो असं काही नाही आहे अनेक वेगवेगळे ग्रह असतात की त्यामुळं पण पत्रिका तर सामान्य वाटते मग लग्न का होत नाही मग इकडे गेले की अजून दोन महिन्याने इकडे गेले सहा महिन्यांनी तिकडे सहा महिन्याने असं एकमेकांचं ऐकत बसायला लागतं तर या दृष्टिकोनातून ही पत्रिका वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनात दोन प्रॉब्लेम आहेत एक मंगळ जो आहे हा सुख हा जो आहे कुटुंबाच्या स्थानात बसलेल्या मंगळाला दान करा त्यांना फरक पडेल आणि केतू जो आहे तो सुखस्थानात आहे केतूचं दान करा मंगळ आणि केतू या दोन्ही ग्रहाचं शांती करून घ्या आणि त्याबरोबर अर्कविवाह नावाचा विधी आहे तो करून घ्या डायमंड आणि पुष्कराज कारण आपल्या हातामध्ये वापरा कुठं वापरा जर मी सांगत असतो ते वापरा माझी इच्छापूर्ती कुपी आहे त्याचा वापर करा गणपती माथापट्टी दरवाजाच्या बाहेरच्या साईडला तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होऊ दे म्हणून हे लावा आणि पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे या एप्रिल दोन हजार एकवीसपासून एप्रिल मे जून जून या दरम्यानच्या काळात या तीन महिन्यात लग्न व्हायला काही हरकत नाही गॅरंटेडली होईल काही काळजी करायची गरज नाही पण अजून मी सांगतो उपाय जरी केले तुम्ही तरी ताबडतोब माझा रिझल्ट येतो आणि बरेच तुम्हाला ताबडतोब प प म्हणजे मुलंमुली यायला मुली मुली यायला चालू होतील तर विवाह करताना गडबड होऊन पॅनिक होऊन ताबडतोब पत्रिका न मॅच करता आणि मला न दाखवता लग्न केलं तर मी काही गॅरंटी देऊ शकत नाही कारण लग्न करताना ती व्यक्ती तुमच्या मुलाशी वैवाहिक वाई जीवनाच्या पॉईंट ऑफ सक्सेसफुल आहे का नाही संतती चांगली आहे का नाही तिच्या पायगुणामुळे तुमच्या घरात भरभराट होणार आहे की नाही या सगळ्या गोष्टी बघूनच मी तुम्हाला यस किंवा नो म्हणत असतो हा पॉईंट लक्षात ठेवा नक्की अजून एक कॉल घेऊया सविता काळे आहेत पनवेल वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला सविता काय समस्या आहे आपली हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला, बोला। हा माझ्या मुलीच्या लग्नासंदर्भात मला प्रश्न विचारायचा होता जन्मतारीख सांगा जन्मतारीख तिची तेवीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याण्णव जन्मवेळ जन्मवेळ पहाटे दोन वाजून चौदा मिनिट पण तेवीस ची रात्र आहे का बावीस ची रात्र ची पहाट परफेक्ट बावीस ची रात्र ठिकाण जन्म ठिकाण सोलापूर सोलापूर काय प्रश्न आहे तिचं सध्या लग्नाचं बघतोय तर त्या संदर्भात प्रश्न आहे आणि पुढे उच्च शिक्षणाचाही विचारायचं ती प्रयत्न करते तर शक्य होईल का शिक्षण किती झालंय तिचं आता ती बी कॉम्प्युटर आहे बी कम्प्युटर आणि आता जॉब करते का काय हो हो आता जॉब करते ती आणि पुढे उच्च शिक्षणाची तयारी चालू आहे तिची आणि बाय सायमेंटेनिस ते लग्नाचंही बघतोय तर त्या संदर्भात कसं शक्य होईल ओके सरांना विचार आहे सर काय सांगताय नंबर वन लग्नाचा पॉइंट विसरून जा लग्नाची गडबड करू नका कारण या मुलीचं पुढचं मास्टर्स एम एस किंवा काही ना काही शंभर टक्के होणारच आहे त्यामुळे हिला उच्च शिक्षणासाठी तुम्ही पाठवायचं आहे बिंदास अगदी गुरु प्रथम स्थानामध्ये गुरुचंद्र गजकेसरी योग आहे त्यामुळे संतचं सुख चांगलं आहे वैवाहिक जीवनात सुख अत्यु अत्युत्तम आहे आणि प्रॉस्पॅरिटीची ही पत्रिका आहे त्यामुळं आक्सुलिटी काळजी करू नका विवाहाच्या दृष्टिकोन तू कोणातून आता बरं शिक्षण पूर्ण होते जेव्हा तुम्हाला जेव्हा वाटेल की विवाह आता करायचा आहे तर तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा ठरवाल त्यानंतर चार ते सहा महिन्यात चांगलं स्थळ मिळेल आणि विवाह होईल अतिशय उत्तम पत्रिका आहे काही काळजी करायची अब्सोल्युटली गरज नाही आणि उच्च शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या मुलीचं कॅपॅसिटी ही डबल एम एस करण्याची किंवा एम एस किंवा पी एच डी लेवलची कॅपॅसिटी आहे तिचा बुद्धीचा पुरेपूर उपयोग येऊ दे चांगल्या ठिकाणी जॉब लागेल चांगल्या ठिकाणी हायर लेवलला ती राहील म्हणजे पुढचं जीवन पण अतिशय आनंद जाणार आहे त्यामुळं दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट की त्यानं चांगलं शिकायला पाहिजे ब पुष्कराज आणि मोती हे दोन रत्न हिला वापरू दे व्यवाहिक जीवनात काही प्रॉब्लेम नाही फायनान्शियल प्रगती जबरदस्त आहे पैशाचा कधीहीला प्रॉब्लेम येणार नाही आणि इंडियाच्या बाहेर जरी गेली तरी इंडियात खूप मोठ्या घराण्यामध्ये लग्न होईल आणि आरामात सुखी राहील ह्याच्यापुढं तुमची जबाबदारी आहे इतकी चांगली पत्रिका असलेली मुलगी तुमच्या पदरात पडलेली आहे तर ज्या घरात तुम्ही या मुलीला पाठवणार आहे ते घर तिथली तिथं जाणारी सासू त्याचबरोबर तो मुलाचं तेवढी लेवल आहे का जर ही पत्रिका गडबड केलं मुलाची पत्रिका स्ट्रॉंग नसेल तर या मुलीला काय कारण नसताना तुमच्या मुलीचा बेनिफिट त्यांना होईल उलट समोरच्या मुलाचं स्थळ मजबूत असेल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला व्हायला पाहिजे यासाठी गुणमेलन वगैरे क्रायटेरिया ॲब्सुल्युटली पाळू नका काही गरज नाही आहे फक्त मुलाची पत्रिका वैवाहिक जीवन स्ट्रॉंग पाहिजे संतती चांगली पाहिजे मुलीवर प्रेम करणारा मुलगा असणं गरजेचं आहे फॅमिली ओरिएंटेड पाहिजे दिस इज बॉटम लाईन हे सगळं क उपाय करून केल्यानंतर गणपती माथापट्टी सगळ्या लक्षात घ्या प्रत्येकाने माझी गणपती माथापट्टी घरामध्ये वापरा कारण तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होण्यासाठी गणपती माथापट्टी माझा तीन डोळ्याचा गणपती आहे आणि त्यावर यंत्र पण आहे त्याचं एनर्जी घरासमोर पसरते आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्रीचे कॉपीरायटेड प्रोडक्ट आहेत मी काय फक्त यंत्र देत नाही कॉपीरायटेड प्रोडक्ट तुम्हाला मी देतो आहे की जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्रीचा हे आहे स्टॅम्पड आहे त्यामुळं तुम्हाला यामध्ये शंभर टक्के सक्सेस जीवनासाठी तर सगळ्याच बंगलकार गणपती मातापट्टी वापरा ओके खूप छान असे <coughs> मार्गदर्शन आणि अनुभवातून आलेलं मार्गदर्शन असं म्हणायला हरकत नाही ज्या वेळेला एवढ्या आत्मविश्वासपूर्ण एखाद्या गोष्टीवरती एखादी व्यक्ती बोलते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की किती त्याच्या पाठीमागे अनुभव आणि त्याच्या पाठीमागे मेहनत ही सरांची झालेली निश्चित आहे निश्चितपणानं तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी आत्ता स्क्रोलवरती जे नंबर सुरू आहेत स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये सरांना विचारायचे आहेत पण तुर्ताच वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत प्रश्न उत्तर कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि पंडित शिवकुमार श्री आपल्याला मार्गदर्शन करत आहेत कार्यक्रमात पुढे सरकायचं आहे पण पर आजपर्यंत हजारो लोकांनी मग ते भारतातले असतील किंवा भारताबाहेरचे असतील हजारो लोकांनी पंडितजींचं मार्गदर्शन घेतलं आहे आणि त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या होत्या ज्या काही अडचणी होत्या जे काही प्रश्न होते त्याच्यावरचं परफेक्ट सोल्युशन त्यांनी मिळवलं आहे अशाच पद्धतीचं एक प्रतिक्रिया आमच्याकडे आहे ती प्रतिक्रिया आत्ता आपण ऐकणार आहोत नमस्कार मी कुठे अ दोन हजार बारा सालामध्ये माझ्या निसर्गनी सामटीवर पंडित शिवकुमार यांचा कार्यक्रम बघितला आणि तो कार्यक्रम बघून आम्ही पंडित शिवकुमार सरांची अपॉइंटमेंट घेतली दोन हजार बारा पासून तर आज दोन हजार वीस सालापर्यंत गेले आठ वर्षे आम्ही पंडित शिवकुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण जीवन असतील आमचे आयुष्य असतील हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे तर दोन हजार आठ रोजी मी एक वेगळं जीवन जगत होतो आणि आज दोन हजार वीस मध्ये मी सर्वसामान्य शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष पदव आहेत ह्या पदावर येण्यापर्यंत सगळं मार्गदर्शन असतं तर पंडित शिवकुमार सरांनी मला वेळोवेळी वेड़ वेड़ केलेले आर्थिक परिस्थिती माझी दुर्बल होती दोन हजार आठच्या अगोदर परंतु आज एक चांगल्या कंडिशनला आम्ही जीवन जगत आहेत आणि काही काळात मी असा विचार केला होता की माझ्या मुलांना शिक्षण मी फक्त बारावी पर्यंत करायचं मुलीचं आणि विवाह करून द्यायचा परंतु सरांनी तिची पूर्ण पत्रिका बघितली एक नाही माझ्या तिन्ही मुलांची पत्रिका बघितली पण मोठ्या मुलींच्या बद्दल सांगतो की दोन हजार बारा मध्ये पत्रिका बघितली आणि सांगितलं की तुम्ही लग्नाबद्दल घाई करू नका हिच्या पत्रिकेमध्ये शिक्षण खूप आहे आणि आज माझ्या मुलगी सांगायला आनंद वाटतो की एमबीएच्या फायनान्सला फायनल इयरला आहे हे केवळ आणि केवळ सरांच्या मार्गदर्शनामुळे नाही तर माझ्या मुलांचं खूप मोठं नुकसान झालं असतं त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद आहे आणि मी मी फक्त मा, जिथं मला एक दोन वर्षानंतर खूप अनुभव येत गेला तर मी हा अनुभव माझ्या पुरताच नाही ठेवता मी माझ्या नातेवाईक असतील माझ्या मित्रपूर्वी असून असे शेकडो लोकांना सरांच्या ऑफिसमध्ये ना आणि अनेकांच्या जीवनात म्हणजे होऊन ना वाईट दिवस असतील ते सरांनी पलटी आणि जी त्यांच्या भर आणली असे मी शेकडो सरांच्या आहे माझी कळकळीची विनंती प्रत्येकाने हो, यावं आणि सरांचं मार्गदर्शन घ्यावा तुमच्या जी जीवनात चेंज झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद <coughs> अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया आपल्याला म्हणता येईल सर काय सांगता येईल या प्रतिक्रियेविषयी व्यक्ती बघितलं तर पूर्वीचं ह्यांचं लाईफ पूर्ण वेगळं होतं आणि आता ते इतकं मजबूत आणि इतकं सा सामाजिक कार्य या व्यक्तीने केलेलं आहे की या हजारो लोक म्हणजे रस्त्यावर असलेल्या भिकारी लोकांना साफसफाई करून त्यांना व्यवस्थित कपडे घालून त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात केलं तर ह्याच व्यक्तीने केलं यांना सांगितलं होतं की समाजकार्य केला तर खूप मोठं आयुष्यामध्ये नाव होईल आणि समाजाचं पण एक वेगळं एक वातावरण तयार होऊन उच्च पदाला पण जाईल नंतर पॉलिटिक्समध्ये पण हा व्यक्ती येणार आहे ते पत्रिका बघून सांगितलं होतं साधे हे कॉन्ट्रॅक्टर असतात ते आपण त्याला कन्स्ट्रक्शन करताना जे मटेरियल सप्लाय करतो ना छोटे छोटे स्लॅबच्या वेळेला वगैरे असं यांचं ते काम होतं पण त्यांना सांगितलं तर पूर्ण माझा ऐकून त्यांनी डायरेक्ट त्यांनी हे करता करताच गरीब लोकांची मदत करणं भिकारी लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं रस्त्यावर पडलं कोण भिकारी असेल तर तुला माहिती आहे कशी अवस्था त्याला घेणे आणि यासंबंधी त्यांनी स्वतःचं हे लाईव्ह त्यांनी फेसबुकला दाखवणं वगैरे हेच इथं भारतात महाराष्ट्रात नाही भारताच्या बाहेरून पण त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे आज फेसबुकवर त्यांचे साडेपाच लाख फॉलोअर्स आहेत त्यांचे त्यांच्या या कामामुळं अनेक वेळा दूर वेगवेगळ्या चॅनलनी पण दखल त्यांची घेतली पण या क्षेत्रात त्यांना यायला सांगून आज ते एका चांगल्या एक काय तुम्हाला जे पद सांगितलं त्यामध्ये महाराष्ट्राला अध्यक्ष आहेत अजून पण ते पुढं येतील आणि अजून काही वर्षात त्यांना आपण आमदार वगैरे हो झालेलं बघू शकतो आणि तुम्हाला सांगेन की बघा हा व्यक्ती मी बोललो होतो तर असं आहे की पत्रिका बैठल्यात माणसाची ताकद किती आहे ग्रहमान काय आहे या गोष्टीचा विचार करून व्यवस्थित त्या माणसाला मार्गदर्शन केलं तर शंभर टक्के खूप मोठ्या जीवनात पॉझिटिव्ह बदल होऊ शकतो आणि हीच माझी स्ट्रेंथ आहे आजपर्यंत सत्तावीस वर्षामध्ये हीच लोक आहेत की जे माउथ पब्लिसिटी किंवा सक्सेस परफेक्ट बघून टेक्निकल अनालिसिस करून त्या लोकांना मी सक्सेस दिलेला आहे की ज्यामुळं मी आज या स्टेजला आहे आणि हेच आपण कायम करत राहा असं ऑल ओव्हर वर्ल्ड करत राहू आणि सगळ्यांना सांगलो एक मनापासून इच्छा आहे अजून एक कॉल स्नेहल आहेत सोलापूर वरून त्यांना प्रश्न विचारायचा बोलते माझी काय पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव हम्म जन्मवेळ पाच वाजून बावीस सायंकाळी पाच बावीस सायंकाळी जन्म ठिकाण जन्म ठिकाण सोलापूर प्रश्न सांगा सोलापूर कोल्हापूर सोलापूर प्रश्न सांगा प्रश्न आहे की योग कधी आहे विवाहाचा योग कधी आहे आपण काय करता शिक्षण काय झालंय आपलं एम एस सी मॅथमॅटिक एम ओके आणि आता काय करताय जॉब करताय घरी आहात घरीच सर काय सांगता येईल बघा बुद्धिमान माणसाची पत्रिका ऑन द स्पॉट बघल्या बघल्या कळते तेच बघू तो म्हणून काय एम एस सीमे असेल बरोबर आहे ना गुरु जाड पंचम स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये लॉजिकही जबरदस्त असतं फटाफट पत कुठल्या गोष्टीचं उत्तर शोधणं सोडवणं असं आहे व्यवसायामध्ये यश नाही लग्नादृष्ट्या मंगळ प्रथम स्थानामध्ये आहे कुंभ विवाह केल्याशिवाय लग्न करू नका मंगळाचं दान करा ओके आणि एकत्रित सुख तुम्हाला नसल्यामुळे ज्या घरात तुम्ही जाल ते सासू सासरी किंवा बाकीचे लोकं पण कशी आहेत या गोष्टीचा अभ्यास करून जा फक्त नवरा मुलगा फक्त बघू नका तर घरातली मंडळी पण चांगली आहेत की ते बघून लग्न करा नाही तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो हा तुमच्या पत्रिकेत प्रॉब्लेम आहे ओके तर सासूमुळं प्रॉब्लेम असा नाही तुमच्या पत्रिकेत सासूवर वाद होणं वाद होण्याची शक्यता असली पत्रिका त्या तो बगना आहे त्यामुळे तो पॉईंट बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे केतूचं पण दान करा कुंभवकरला सांगितलेलं आहे पुष्कराज आणि मोती हे दोन रत्न वापरा इच्छापूर्ती कुपीचा वापर करा आणि सूत्र जे आहे ते तुम्ही वाचणं खूप गरजेचं आहे मंगळ केतू समोरासमोर असल्यामुळे दहा म्हणजे बघा आता जे लग्न आहे हे लग्न तुमचं यावर्षी या एप्रिलपर्यंत ठरण्याची शक्यता आहे कारण ग्रहबळ चांगला आहे पण मी सांगितलेले उपाय करणं सगळ्यात गरजेचं आहे नाहीतर हे लग्न वयाच्या पस्तीसपर्यंत पण पुढं खेचू शकतं जे उपाय दिले अजून पण उपाय तुम्ही आड येऊन ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता ऐकू शकता मी सांगू शकेन पण या उपायामुळे तुमचं महिन लग्न हे सात ते आठ महिन्याच्या आत व्हायला पाहिजे ही पत्रिका लग्नासाठी मात्र जरा क्रिटिकल आहे त्यामुळं मी सांगितलं कुंभविवाह जो आहे तो नक्की करा मंगळाचं दान जे दरवळा सांगू ते मात्र नक्की करा म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही आणि मला कळत नाही पण हे आउट ऑफ इंडिया जाणारा माणसिक पत्रिका आहे मला कळत नाही पण मी जस्ट सांगून ठेवतो ही अब्रॉडला जाण्याची पत्रिका आहे काय चान्स मिळेल मला सांगता येत नाही पण तसा पण फोकस ठेवून प्रयत्न करायला हरकत नाही नक्की सर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपले बरेच प्रेक्षक तुम्हाला फॉलो करत असतात सातत्यानं त्या संदर्भातले मेल व्हॉट्सअप आपल्याला येत असतात कधी कुठे कसं तुमची भेट होऊ शकते आणि आत्ताची सिच्युएशन काय बघा सोमवार बुधवार शनिवार अकरा ते तीन संध्याकाळी पाच ते साडेआठ असं दोन वेळा सोमवार बुधवार शनिवार सकाळ संध्याकाळ दोन वेळा भेटत असतो रविवारी पण सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत सहापर्यंत अपॉइंटमेंट असतात मुंबईला महिन्यातून दोन तीन वेळेला येत असतो अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता या मुंब या वेळेला मुंबईला एक्झिबिशन जे आहे ते कन्नड सभासंघ हॉल वाशीमध्ये लग्नाचं हॉल आहे की ज्या ठिकाणी तीन चारशे लोक बसू शकतात सोशल डिस्टन्स पाळूनच मी आजपर्यंत हॉल घेण्याची प्रथा माझी आजपासून नाही आहे जेव्हापासून मी कुठं मुंबईला होतो तेव्हा मोठा ह लग्नाचा हॉलच येतो किंवा गर्दीच एवढी होते सोशल डिस्टन्स मेंटेन करून अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता बावीस फेब्रुवारीला उद्या परवाच्या अपॉइंटमेंट माझ्या बऱ्यापैकी फुल झालेल्या आहेत फोन करून मिळाल्या तरी मिळाल्या नाहीतर पाच फेब्रुवारीला परत मी त्याच ठिकाणी वाशीला पाच तारखेला सम कन्नड सभा संघ जो हॉल आहे त्या ठिकाणी तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता माझ्या पत्रिकेसंबंधी उपाय तुम्हाला देऊ शकतो त्या ठिकाणी माझं माटुंग्याला ऑफिस आहे माटुंगा स्टेशन वेस्ट त्या ठिकाणी माटुंगा स्टेशनपासून पन्नास मीटर अंतरावरच माझं इथं मुंबईकरांसाठी खोललेलं ऑफिस आहे त्या ठिकाणी पी एस के मार्ट म्हणून माझं जे फूड प्रोडक्ट्स आउटलेट ते पण आहे वास्तुप्रर पण आहेत आणि पुण्यामध्ये पण म्हणजे सात आठ आउटलेट आहेत कुठे तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि वाशीला ठरल्याप्रमाणे येऊ शकता आणि पुण्याच्या ऑफिसला येऊ शकता आणि ज्या लोकांना लग्नासंबंधी मॅच मेकिंग गुणमेलन करायचं असेल त्यांनी व्हॉट्सॲप नंबर दिलेत त्याला तुम्ही पाठवू शकता आणि लग्नाचा बायोडाटा पण पाठवू शकता लवकरच माझं वधूवर सूचक केंद्र पी एस के ट्वेंटी फोर शादी डॉट कॉम हे चालू होतं आहे यासंबंधी तुम्हाला दरवेळेला मी अपडेट करत राहील लग्नाच्या दृष्टिकोनातून पण त्या ठिकाणी काही क्वेश्चन असतील व्हॉट्सॲपवर विचारू शकता आणि ऑफिस तुम्ही व्हॉट्सॲपवर प्लॅन पण पाठवू शकता नक्कीच आणि दोन फेब्रुवारीला सरांचा पुन्हा एक कार्यक्रम आहे mm. आणि खूप इंटरेस्टिंग विषय आहे या कार्यक्रमाचा सून वाद कुंडली आणि वास्तुशास्त्र त्यामुळे दोन फेब्रुवारीचा सरांचा कार्यक्रम पाहायला विसरू नका सरांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल संपर्क करायचा असेल तर आत्ता स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत त्या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी